नमस्कार सद्गुरु, मला पुनर्जन्माबद्दलचं सत्य जाणून घ्यायचं आहे. मी एका चित्रपटात भूमिका करते जिचा पुनर्जन्म होतो पूर्वीच्याच गुणधर्मांसोबत. हे शक्य तरी आहे का? नमस्कार काजल. जेव्हा तू पुनर्जन्म म्हणतेस तेव्हा तू मुळात हे विचारतेस की मृत्यूनंतर काय घडतं. तर काही गोष्टी अनुभवानेच चांगल्या प्रकारे समजल्या जाऊ शकतात. मला खात्री आहे तू त्यासाठी तयार नाहीयेस आणि माझीही तशी इच्छा नाहीये की तू त्या दिशेनं जावं. जर मी तुला सांगितलं पुनर्जन्म असतो तर तुझ्याकडे काय पर्याय? त्यावर विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं. बरोबर, जर तू माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवलास तर तुझ्याकडे केवळ एक मस्त कथा असेल स्वतःला सांगायला. जर तू विश्वास ठेवला नाहीस तर तुझ्याकडे नाकारण्यासारखं काहीतरी आहे. दोन्ही मार्गानं फक्त मनोरंजन घडेल, दुसरं काही घडणार नाही का? जर तुला खरोखरच जाणून घ्यायचं असेल तर तुझ्याकडे इच्छाशक्ती हवी. जर तुझी प्रयत्न करायची तयारी असेल तर ते जाणून घेण्याचा मार्ग आहे. माझ्या आयुष्यात हे एक जिवंत सत्य आहे. माझे मागील 3 जन्म मी एकाच जागी घालवले, तेच काम आणि काही प्रमाणात लोकही तीच. जोवर हे तुझ्या अनुभवात वास्तव होत नाही तोवर तू या मूर्खपणावर विश्वास ठेवू नये. कशावरही विश्वास ठेवू नका किंवा अविश्वास दाखवू नका, पण जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं तर तुम्ही पाहाल की तुम्ही वाहत असलेलं हे शरीर तुम्ही हळूहळू जमा केलेलं आहे. तर तुम्ही वाहणारे हे शरीर या पृथ्वीचाच एक तुकडा आहे. तुम्ही मानत असलेलं मन म्हणजे तुम्ही गोळा केलेल्या ठशांचा ढीग आहे. तर ते काय आहे जे या अन्नाच्या ढिगाला आणि माहितीच्या ढिगाऱ्याला गोळा करून शरीर आणि मन बनवतं? ते तत्व हे जन्म आणि पुनर्जन्माच्या पलीकडचं आहे. तुम्ही कदाचित पुन्हा एकदा दुसऱ्या शरीराचा आणि मनाचा संचय कराल, पण मुळात जीवन म्हणून जे आहे ते समानच आहे. तर जीवनाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही समजून घ्यायला हवं, माझं शरीर आणि तुझं शरीर असं काहीतरी असतं, माझं मन आणि तुझं मन असंही काहीतरी असतं, पण माझं जीवन आणि तुझं जीवन असं काहीच नाही आहे. जीवन हे अखंड विश्वाला व्यापणार आहे. हे एक जीवंत विश्व आहे. कितपत जीवन तुमच्या हाती आलं हेच ठरवेल की तुम्ही किती विस्तारित आयुष्य जगाल. तुमच्या आयुष्याचा विस्तार आणि व्याप्ती काय आहे हे यावरच अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या आत तुम्ही किती जीवन साठवलंय. जगाचं संपूर्ण विज्ञान फक्त याच बद्दल आहे की कसं हे जीवन अतिविकसित करावं जेणेकरून याची व्याप्ती आणि विस्तार जितका शक्य आहे तितका वाढेल.